नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वाती तानाजी पटारे आजच्या या आपल्या तासिकमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण शिकणार आहोत सर्वनाम म्हणजे काय, सर्वनाम कोणकोणत्या प्रकारचे आहेत आणि सर्वनामाचे प्रकार कोणते, ह्या तीन घटकांचा आपण आजच्या तासिकेमध्ये अभ्यास करणार आहोत। तर सुरुवात करूया सर्वनाम म्हणजे काय। तर सर्वनामाची अतिशय साधी सोपी व्याख्या आहे, सर्वनाम म्हणजे सर्वांचे नाम। मग आता तुम्ही म्हणाल सर्वांचे नाम कसे, तर हो सर्वनाम म्हणजे सर्वांचे नाम, नाम म्हणजेच नाव, म्हणजे सर्वनाम म्हणजे सर्वांचे नाव। आता नाव कसे, तर बघा मी स्वतःबद्दल बोलताना मी स्वतःला काय संबोधणार आहे, तर मी असे संबोधणार आहे। तुम्ही स्वतःबद्दल बोलताना तुम्ही स्वतःला काय संबोधणार आहात, तर तुम्ही सुद्धा स्वतःला मी असे संबोधणार आहात। आणि कुणी एखादा तिसरा व्यक्ती स्वतःबद्दल बोलताना तो सुद्धा स्वतःला मी असेच संबोधणार आहे, किंवा मी तुमच्याविषयी बोलताना तुम्हाला तू किंवा तुम्ही अशा अर्थाने संबोधेल, आणि तुम्ही माझ्याविषयी बोलताना तुम्ही मला देखील तू किंवा तुम्ही असे संबोधाल। म्हणजेच झाले की नाही सर्वांचे नाव, कारण हे नाव आपण सर्वांसाठी वापरतो। ज्या व्यक्तीचं नाव किंवा नाव आपल्याला माहिती नसतं अशासाठी आपण तू तुम्ही तो असे नामाऐवजी काही शब्द वापरतो, तर या शब्दांना आपण सर्वनाम असे म्हणतो। आणि हे शब्द सर्वजण सर्वांसाठी वापरतात म्हणून याला सर्वनाम असे म्हणतात। असे असले तरी देखील सर्वनाम या शब्दाची एक प्रमाणिक व्याख्या आहे, आपण ती व्याख्या बघूयात। सर्वनाम म्हणजे काय, तर सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या त्याच अर्थाच्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। बघा व्याख्या पुन्हा एकदा बघूयात, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या त्याच अर्थाच्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। आता या सर्वनामाची आपण काही उदाहरणे बघूया। बघा सर्वनामाचे उदाहरण आपण घेऊया, तो अभ्यास करत आहे। आता ह्या वाक्याचा आपल्याला बोध होतो आहे, तो अभ्यास करतो आहे, म्हणजे कुणीतरी मुलगा आहे कुणी किंवा कुणीतरी व्यक्ती आहे जो अभ्यास करतो आहे, त्याचं नाव आपल्याला माहित नाही, पण तो या शब्दावरून आपल्याला असे जाणवते की तो कुणीतरी पुरुषवाचक व्यक्ती आहे किंवा कुणीतरी पुल्लिंगी व्यक्ती किंवा विद्यार्थी आहे जो अभ्यास करत आहे। तर ह्या वाक्यामध्ये तो हे झाले सर्वनाम। तसेच आणखी एखादं जर उदाहरण आपण बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की राजू क्रीडांगणावर खेळत आहे आणि खेळताना तो पडला। आता बघा राजू क्रीडांगणावर खेळतोय, खेळताना तो पडला, तर ह्या वाक्यामध्ये तो हे सर्वनाम आहे, ते कुणाऐवजी वापरले, तर राजू या नामाऐवजी वापरले गेलं। दुसऱ्या वाक्यामध्ये पुन्हा खेळताना राजू पडला असे वापरलेले नाही, तर खेळताना तो पडला असे तो हा शब्द वापरून राजू ह्या नामाऐवजी सर्वनामाचा वापर केलेला आपल्याला दिसतो। तर अशा पद्धतीनं वाक्यामध्ये लिहिताना किंवा बोलताना वारंवार सर्वनामाचा वापर होत असतो। सर्वनामालाच प्रतिनाम असे देखील म्हटले जाते। हे लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट आहे की सर्वनामाला प्रतिनाम असे म्हणतात। कधी कधी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की त्या ठिकाणी प्रश्नामध्ये जर तुम्हाला असं विचारलं गेलं की दिलेल्या वाक्यातील प्रतिनाम ओळखा, आणि तुम्हाला जर असं माहितीच नसेल की सर्वनामाला प्रतिनाम म्हणतात, तर अशा ठिकाणी आपला गोंधळ होतो आणि या वाक्यातलं प्रतिनाम कसं ओळखायचं असा प्रश्न पडू शकतो। त्यामुळे ही गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की सर्वनामालाच प्रतिनाम असे म्हटले जाते। मग प्रतिनाम का, तर प्रतिनाम म्हणजे नामाऐवजी, नामाऐवजी वापरला जाणारा शब्द, तोच प्रतिनाम, त्यालाच सर्वनाम असे म्हणतात। अशा प्रकारे आपण सर्वनाम आणि त्याची काही उदाहरणं बघितली। आता ही सर्वनाम कोणकोणती आहेत हे आपल्याला बघायचं। यापूर्वी आपण नाम हा घटक अभ्यासलेला आहे, हा घटक अभ्यासताना नामाचे आपण खूप प्रकार बघितले आणि या भूतलावरती अनेक वस्तूंचे, व्यक्तीचे, ठिकाणांचे, प्राण्यांचे, पशूंचे खूप सारे अगणित अशी नावं आहेत। परंतु सर्वनामाचं तसं नाही, सर्वनाम अगदी मोजकी आहेत, अगदी मोजक्या सर्वनामांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। तर बघूयात मग आपल्या मराठी भाषेमध्ये कोणती कोणती सर्वनामं आहेत। तर आपल्या मराठी भाषेमध्ये सगळ्यात पहिलं सर्वनाम आहे ते म्हणजे मी, त्यानंतर स्वतः, आम्ही, आपण, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, हा,
सर्वनामाची उदाहरण आहे. इतक्याच प्रकारच्या सर्वनामांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मराठी भाषेमध्ये मूळ रूपामध्ये ही सर्वनाम आपल्याला आढळतात. या सर्वनामांना जोडून विभक्ती प्रत्ययासहित अजूनही सर्वनाम आहेत, परंतु ज्यावेळेस त्याला विभक्ती प्रत्यय लागतो त्यावेळेस त्या सर्वनामांमध्ये वाढ होते. उदाहरणार्थ तो आहे किंवा ती आहे. ती या सर्वनामाला जर ला हा विभक्ती प्रत्यय लागला तर त्या तिला हा हे नवीन सर्वनाम तयार होतं. तर ही सर्वनामाची विभक्ती प्रत्यय लागून अजून खूप प्रकार पडू शकतात, परंतु मूळ रूप सर्वनामाची ही एवढीच आहे. एवढ्या सर्वनामांचा आपल्याला आजच्या या घटकामध्ये अभ्यास करायचा आहे. पुढील घटकामध्ये आपण सर्वनामाचे प्रकार कोणते आणि किती याचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.